हॅलो फ्रेंड्स मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ टू रीड अँड इंग्लिश पॅसेज इंग्लिशचा जो पॅसेज आहे तो पॅसेज आपण कशा पद्धतीने अंडरस्टँड करावा कशा पद्धतीने रीड करावा तसेच प्रत्येक परीक्षेमध्ये रीडिंग कॉम्परेशन या घटकांवरती प्रश्न विचारले जातात साधारणतः महाभारती असेल टी सी एस असेल आय बी पी एस पॅटर्नुसार जेव्हा परीक्षा असतील आरोग्य विभाग असेल जिल्हा समिती या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणतः पाच मार्कसाठी रीडिंग कॉम्परेशन या घटकावरती प्रश्न विचारले जातात याच अनुषंगाने या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसा पॅसेज अंडरस्टँड करावा आणि आपली ही बेसिक टू अॅडव्हान्सी सिरीज आहे तर आपण सर्व बेसिक टू अॅडव्हान्सी सिरीज पाहावी चला तर आपण व्हिडिओ आपला स्टार्ट स्टार्ट करूया वन डे वन डे अ रिच मर्चंट केम टू बिरबल बघा वन डे एके दिवशी अ रिच मर्चंट बघा अ वापरल्यात आलेलं आहे अ म्हणजे काय तर येथे आर्टिकल वापरण्यात आलेलं ज्यावेळेला सिंग्युलर काउंटेबल नाउन सांगायचं असेल त्यावेळेला आपण अ किंवा यांचा वापर केला जातो आता या मर्चंट मर्चंटचा अर्थ होतो व्यापारी या व्यापारीसाठी आपण येथे अचा वापर केलेला आहे आता रिच हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे जर आपल्याला एखादी इरर आलेली असेल तर विशेषणच्या समोर कधीही ए किंवा यांचा वापर केलेला जात नसतो परंतु विच नंतर जर एखादं नाऊन घेतलेलं असेल म्हणजे नाम घेतलेलं असेल येथे मर्चंट नाम घेतलेलं आहे म्हणून येथे आपण ए किंवा यांचा वापर करू शकतो बघूया वन डे एके दिवशी अ रिच मर्चंट केम टू बिरबल येते बघा सिम्पल पास्टेंची रचना आहे मर्चंट हा सब्जेक्ट झाला कम म्हणजे येणे कमचं फिटू झालं केम आणि हा अदर यदर पार्ट झाला हा ऑब्जेक्टचा तर पूर्ण वाक्याची रचना कशी होती बघूया वन डे अ रिच मर्चंट केम टू बिरबल म्हणजे एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला नेक्स्ट सेंटेन्स बघूया ही सेड टू बिरबल ही सेड टू बिरबल आता सेम म्हणजे म्हणने सेच विटू होतं सेड म्हणजे म्हणाला ही सेड टू बिरबल तो बिरबलला म्हणाला आय आय हॅव हॅव सेवन इन माय हाऊस बघा आय हॅव एखादी गोष्ट आपल्या जवळच नाही यासाठी हॅव आणि ह्याचा वापर केला जातो सद्यस्थितीमध्ये जवळ असेल प्रेझेंटमध्ये तर हॅव आणि ह्याचा वापर केला जातो जर भूतकाळात असेल तर हॅडचा वापर केला जातो म्हणजे आय हॅड म्हणता येईल जर भविष्य काळामध्ये असेल तर आय शाल हॅव किंवा आय विल हॅव हे दोन्ही सुद्धा आपण वापरू शकतो आता इथे बघूया सेंटेन्सचा अर्थ काय होतं आय हॅव सेवन सर्वंट सर्वंटचा अर्थ काय होतो तर नोकर किंवा सेवक असा अर्थ होतो इन हे प्रिपोजिशन आहे इनचा वापर मध्ये म्हणून केलेला आहे माय हाऊस म्हणजे माझे घर पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बघूया ही सेट टू बिरबल तो बिरबलला म्हणाला आय हॅव सेवन सर्वंट्स माझ्याकडे सात सात सेवक आहेत तर माझ्या घरामध्ये माझ्या जवळ सात सेवक आहेत नेक्स्ट सेंटेन्स वन ऑफ देम हॅज अ स्टोलन ऑफ प्रिव्हियस पल्स बघा वन ऑफ देम वन ऑफ देमचा अर्थ काय होतो त्यांच्यापैकी हॅ वन ऑफ देम हॅज स्टोलन आता याच्यामध्ये टेन्स कुठला वापरला आहे याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आता प्रेझेंट टेन्स काय म्हणतो इट इज यूज टू एक्सप्रेस अॅन ॲक्शन विच हॅज रिसेंटली कम्प्लिटेड ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग म्हणजे बोलण्याच्या वेळेला अशी नुकतीच पूर्ण झालेली आहे ते सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्टेन्सचा वापर केला जातो आता येथे वन ऑफ देम हॅज स्टोलन बघा हॅ प्रेझेंट परपेक्टचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस फित्री स्टील या क्रियापदाचं तिसरं रूप होतं स्टील स्टोल आणि स्टोलन म्हणून इथे स्टोलन वापरण्यात आलेलं आहे स्टील म्हणजे काय तर चोरणे पूर्ण संडेचं से बघूया वन ऑफ देम हॅज स्टोलन माय बॅग त्यांच्यापैकी एकाने वन ऑफ देम त्यांच्यापैकी एकाने माझी बॅगच चोरलेली आहे कशाची ऑप्सार्थ हे चाचीचे पोझिशन सांगितले प्रिशियस पल्स प्रिशियसचा अर्थ होतो की मौल्यवान आणि पल्स म्हणजे काय तर मोती मौल्यवान मोत्यांची बॅग त्या नोकरांपैकी कोणीतरी चोरलेली आहे नेक्स्ट प्लीज प्लीज द कृपया एखाद्या गोष्टीचा शोध लावणे थिप म्हणजे चोर अर्थ बघूया प्लीज फाइंड आउट दीप कृपया त्या चोराचा शोध लावा असं म्हणून तो व्यापारी बिरबलला म्हणाला सो बिरबल वेन टू द रिच मॅन्स हाऊस बघा सो म्हणजे म्हणून गो म्हणजे जाणे येतो वेंट हा सिंपल पास्ट पास्टची रचना येते सब्जेक्ट प्लस अशी घटना जी भूतकाळामध्ये घडून गेली ते सांगण्यासाठी सिंपल पास्टचा सा वापर केला जातो सो so, म्हणून बिरबल टू द रिच मॅन्स हाऊस म्हणून बिरबल गेला रिच मॅन्स हाऊस येतो बघा एनला ऑफ यस लागलेला आहे याचा अर्थ होतो चाची चे म्हणजे बिरबल टू द रिच मॅन्स हाऊस बिरबल त्या श्रीमंत माणसाच्या श्रीमंत माणसाच्या घरी गेला नेक्स्ट सेंटेन्स ही कॉल्ड ऑल द सेवन सर्व इन रोम बघा ही कॉल्ड म्हणजे बोलवलं त्याने ऑल द सेवन सर्व त्याने ऑल चालतो तो सर्व सर्व सात नोकरांना त्याने इन अ रोम एका खोलीमध्ये काय केलं त्यांनी बोलवलेलं होतं ही गेव अ स्टिक टू इच वन ऑफ देम बघा गिव म्हणजे देणे गिव्ह व्हिडिओ त्यांनी काय केलं बघा ही गेव सिम्पल पास्टेन्स आहे ते सुद्धा ही गेव त्यांनी दिली अ स्टिक स्टिक म्हणजे काठी टू ईच वन ऑफ देम ईच आर्ध होतो प्रत्येक वन ऑफ देम बिरबलने काय केलं ही गे अ स्टिक टू ईच वन ऑफ देम त्यांच्यापैकी प्रत्येकाला एक एक काय दिली त्यांनी एक स्टिक दिली काठी दिली देन ही सेड देन आर्ध होतो नंतर ही सेड नंतर तो म्हणाला दीज आर मॅजिक स्टिक्स या स्टिक्स कशा आहेत बघा दीज आर आता स्टिक एकापेक्षा अनेक सर्वांना दिल्या म्हणून इथे प्लुरल दीज वापरण्यात आलेला आहे दीज आर मॅजिक स्टिक्स मॅजिक म्हणजे जादूच्या स्टिक म्हणजे या सर्व काय तो स्टिक आहे जस्ट ऑल स्टिक्स आर इक्वल इन लेंथ बघा जस्ट नाव लेंथ बघा जस्ट नाव आता केवळ या वेळेला काय ऑल दी स्टिक्स आर इक्वल इन लेंथ इक्वल म्हणजे काय तर बरोबर इन लेंथ म्हणजे बरोबर लांबीच्या आहेत आता या सर्व स्टिक काय सर्वांची लांबी एकच आहे नेक्स्ट कीप कीप देम विथ यू अँड रिटर्न टुमारो बघा कीप विथ यू कीप म्हणजे ठेवणे दे म्हणजे त्यांना कीम विथ यू तुमच्या जवळ त्या स्टिक ठेवा अँड रिटर्न टुमारो रिटर्न म्हणजे परत करणे आणि टुमारो म्हणजे उद्या तुमच्याजवळ या स्टीक ठेवा आणि उद्या त्या परत करा नेक्स्ट इफ देअर इज अ थीफ इन द हाऊस हिज अ स्टिक विल ग्रो अँड इंच लॉंगर बाय टुमारो बघा इफ जर जर देअर इज अ थीफ इन द हाऊस देअर म्हणजे तेथे जर तेथे जर त्यांच्या घरामध्ये जर थीप असेल चोर असेल हिज स्टिक त्याची जी काठी आहे स्टील स्टिक विल ग्रो अँड इंच लॉंगर बाय टुमार बघा स्टिक विल ग्रो येथे सिम्पल फ्युचर टेन्स वापरण्यात आलेला आहे सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस फी वन आता ग्रो म्हणजे वाढ आणि येथे फी वन वापरण्यात आलेलं आहे हिज स्टिक विल ग्रो अँड इंच बघा इन इंच म्हणजे एका इंचे ने लॉंगर बाय टुमारो बायचा अर्थ होतो पर्यंत साठी बायचा वापर केलेला आहे इफ देर इज अ थीफ इन द हाऊस पूर्ण सेंटेन्स बघूया इफ देर इज अ थीफ इन द हाऊस जर त्या घरामध्ये जर चोर असेल हिज स्टिक त्याची जी काठी आहे विल ग्रो त्याची काठी वाढेल अँड इंच म्हणजे एका इंचने त्याची काठी वाढेल कधीपर्यंत उद्यापर्यंत त्याची इंच काठी वाढेल नेक्स्ट बघूया द सर्वंट हु हॅड स्टोलन द बॅग ऑफ पर्ल्स वॉज किअर्ड बघा द सर्वंट जो सर्वंट होता हू येथे बघा दोन वाक्य जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर केला जातो म्हणून येथे हूचा वापर काय वापर जो म्हणून वापरण्यात आलेला आहे द सर्वंट जो नोकर जो नोकर होता हू हॅड स्टोलन द बॅग येथे हू हॅड स्टोलन येथे पास्ट परफेक्टेन्स वापरण्यात आलेला आहे पास्ट परफेक्टेन्सचा फॉर्म्युला बघा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री येथे वापरण्यात आलेला आहे द दरव हू हॅड स्टोलन द बॅग नोकर ज्याने की ही बॅग चोरलेली आहे वॉज स्केड तो कसा झाला तर स्केअर्ड स्केड अर्थ होतो भयभीत होणे भीती वाटणे एखाद्या गोष्टीची नेक्स्ट ही थॉट थिंक म्हणजे वाटणे थिंक झालं थॉट सिम्पल पास्टेन्स रचना ही थॉट त्याला वाटलं इफ आय कट अ पीस ऑफ वन इंच फ्रॉम माय स्टिक आय वोंट बी कॉट बघा इफ जर आय कट अ पीस ऑफ वन इंच फ्रॉम माय स्टिक कट म्हणजे कापणे अ पीस ऑफ वन इंच म्हणजे काय फ्रॉम माय स्टिक माझ्या स्टिकचा माझ्या स्टिकचा फ्रॉम म्हणजे पासून जर माझ्या स्टिकचा माझ्या काठी जर वन इंच म्हणजे एका इंचनं जर कट केला त्याचा तुकडा जर कट केला आय वोंट बी कॉट आता आय विल नॉट बी असायचं होतं आय वोंट बी कॉट मी पकडल्या जाणार नसेल आता आय वोंट बी कॉट कॅच म्हणजे पकडणे कॅचचं वित्री झालं कॉट येथे सिम्पल फ्युचरमधली पॅसिवची रचना वापरण्यात आलेली आहे म्हणून येथे नंतर बी आले आणि बी नंतर फित्री वापरण्यात आलेला आहे सो म्हणून ही कट द स्टिक अँड मेड इट शॉर्टर बाय वन इंच म्हणून ही कट द स्टिक म्हणजे त्याने त्याची काय केली तर चोराने त्याची काठी कमी केली अँड मेड इट शॉर्टर बाय वन इंच आणि एका इंचने काय केलं ती शॉर्टर केली कमी केली नेक्स्ट द नेक्स्ट डे बिरबल कलेक्टेड द स्टिक्स फ्रॉम द बघा द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी बिरबल कलेक्टेड द स्टिक्स बघा कलेक्ट म्हणजे गोळा करणे कलेक्टचा फिटू झाला कलेक्टेड आता येथे सिम्पल पास्टेन्स वापरला बिरबल हा सब्जेक्ट झाला कलेक्टेड हा फिटू झाला येथे बघा बिरबल कलेक्टेड द दिरबलने सर्व काठ्या काय केल्या गोळा केला इथे स्टिक्स वापरला बघा प्ल्युरल वापरला सर्व काठ्या गोळा केला फ्रॉम द सर्वंट्स प्रत्येक नोकरांकडून बिरबलने सर्व काठ्या गोळा केला कलेक्ट केला नेक्स्ट सेंटेन्स ही फाउंड ही फाउंड ही फाउंड दॅट वन सर्वन स्टिक वॉज शॉर्ट बाय एन इंच बघा ही फाउंड दॅट फाईन म्हणजे सापड नाही फाईन झालं फाउंड त्याला आढळलं ही फाउंड दॅट वन सर्वन स्टिक वॉज शॉर्ट बाय इंच त्याला आढळलं की वन सर्वंट लागला लागलाय बघा म्हणजे काय सर्वंटची स्टिक म्हणजे त्याला आढळलं की एका सर्वंटची एका नोकराची जी स्टिक आहे काठी आहे वॉज शॉर्ट बाय एन इंच एका इंच नाही ती कशी आहे तर शॉर्ट आहे लहान आहे नेक्स्ट सेंटेन्स बिरबल पॉईंटेड हिज फिंगर ॲट हिम अँड सेड हेर इज द थिफ बिरबलने पॉइंटेड पॉईंट म्हणजे काय तर निर्देश करणे एखादी गोष्ट दाखवणे बिरबल पॉइंटेड हिज फिंगर बिरबलने त्याचं फिंगर त्याचं बोट दाखवलं ॲट हिम ॲट हे प्रिपोजिशन एखाद्या गोष्टीच्या दिशेने दाखवण्यासाठी चाकडे म्हणून इथे ॲट वापरला हिम म्हणजे त्याला म्हणजे काय केलं बिरबलने त्याचं बोट त्या नोकराच्या दिशेने दाखवलं अँड सेड आणि म्हणाला हेअर इज द तीफ हेअर म्हणजे येते येते हा चोरटा आहे म्हणजे बिरबलला तो चोरटा सापडला नेक्स्ट द सर्वंट कन्फेस्ड टू हिज क्राईम बघा कन्फेस कन्फेस म्हणजे काय तर कबुली देणे आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी कन्फेस हा वर्ड वापरण्यात येतो सिंपल पास्टेन्सची रचना आहे सर्वंट कन्फेस टू हिज क्राईम क्राईम म्हणजे गुन्हा त्या नोकराने त्याचा गुन्हा कबूल केला नेक्स्ट सेंटेन्स ही रिटर्न द बॅग ऑफ पॉल्स रिटर्न म्हणजे परत देणे हे ते सुद्धा सिम्पल पास्ट त्या नोकराने त्याची बॅग ऑफ पॉल्स जी मोत्यांची बॅग चोरली होती ती रिटर्न केली परत केली नेक्स्ट ही वॉज सेंड टू जेल सेंड म्हणजे पाठवणे सेंडचा व्हिटिओ येतो सेंड आणि थ्री सुद्धा सेंड येतो वॉज नंतर जर थ्री आलेला असेल तर ही वॉइस ची रचना आहे सिम्पल पासच्या पॅसे ची रचना आहे इथे सिम्पल पॅसेजच्या पॅसे ची रचना वापरण्यात आलेली आहे बघूया ही वॉज सेंड टू जेल म्हणजे त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे ओके मित्रांनो ही होती महत्वाचा असा आपला रिडिंग कॉम्प्रेशनचा या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज मधला पॅसेज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ